हाय, नमस्कार. आपल्या शब्दवेल्या अँड ब्लॉगमध्ये मी पल्लवी पाटील पुन्हा तुमचे नव्याने स्वागत करते. तर आज आपल्या घरी येणार आहेत श्रीराम. तर श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी आज अगोदर मी करून घेणार आहे दाराशी हळदीचं लेपण आणि रांगोळी. तर या ठिकाणी बघा, छोटंसं ताट घेतलेलं आहे, त्यानंतर हळदी कुंकू हे घेतलेलं आहे, नंतर अक्षदा आणि दरवाजाजवळ लावण्यासाठी अगरबत्ती घेतलेली आहे, थोडंसं हळदी आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हळदीचं लेपन करून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व ताट तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आज असं वाटत आहे की आपल्या घरी दिवाळीच आहे, तर त्यानंतर छोटीशी अशी बघा रांगोळी काढून घेतलेली आहे. अगोदर रांगोळी मी खळूने आखून घेते, म्हणजे कसं व्यवस्थित प्रॉपर रंग जो आपल्याला भरता येतात आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कलर पण व्यवस्थित भरता येतो. आणि रांगोळी झाल्यानंतर आता करून घेणार आहे हळदीचं लेपन. तर आतापर्यंत श्लोक जरा झोपलेला होता, श्लोकची आता वळवळ सुरू झालेली आहे, उठला तो. तर या ठिकाणी हळदीचं लेपन करून घेत आहे. दोघं साईडला लक्ष्मीचे पावलं काढून त्यावर अगरबत्ती आणि फुलं असेल तर फुलं टाकून घ्यायचे. म्हणजे कसं आहे, एखादा काही सण असला तर उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करणं हे शुभ असतं. तर बघा, आज अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि जे श्रीराम प्रभूजींच्या आपल्या घरी अक्षदा आल्या आहेत, तर त्यांची पूजन हे सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, अशा प्रकारे छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि हळदीचे लेपनसुद्धा करून झालेले आहे. कसे वाटले नक्की सांगा.